आनंद कर्ण भगवान ब्रह्मदेवा भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्यमुखी भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आदर करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण बोलूया. काल आपण बघितलं की जन्म कर्मचे दिव्यमेव योगेचे तत्वतः भगवान सांगतायत की अर्जुना माझे जन्म माझं कर्म सर्व दिव्य स्वरूपाचं आहे. म्हणून काल आपण पाहिलं की भगवान कसे अवतारा येतात ते सर्व दिव्य असं त्यांचं चरित्र आहे. जन्मही तसंच आहे आणि निर्याण प्रसंग सुद्धा तसा आहे. निर्याण प्रसंग असं तर तुम्हाला सर्वांना श्री एकनाथजी भागवताच्या शेवटी तुम्ही 31व्या श्लोकामध्ये सरळ ऐकलेलं आहे. वाटलं तर तुम्हाला एक दोन श्लोक मी म्हणून दाखवतो. सर अलौकिक अशा प्रकारचा तो निर्याण प्रसंग आहे. ते अज्ञान असल्यामुळं
काल आपण पाहिलं की झाले असते केवळ माझ्या असे हे बुद्धी वेगळाशी आली. अंतःकरणामध्ये भगवंताचं यथार्थ जाणं असल्यामुळे ते आपापल्या प्रमाणात भगवंताला बघत असतात. त्याला बुद्धिभेद म्हणजे असा आहे परमात्मा तसा आहे वेगवेगळ्या देवी देवतामध्ये ते बघत असतात. हेही बघितलं तर मी अभेद आहे पण अभेदी भेद देखती अनाम्यानामे ठेवती. अभेद स्वरूपासून सुद्धा माझ्या ठिकाणी भेद बुद्धीनं बघतात. मला नामरूप नसून सुद्धा मला नामरूप वगैरे देतात. देवो देवी म्हणती अचे अनवचारते. काल आपण अनवचारते अचरचारते बघितलं तर अर्चामध्ये त्या ठिकाणी प्रतिमा सोबत अनर्चा म्हणजे त्या ठिकाणी अमूर्त भगवान असून सुद्धा मूर्त स्वरूपानं मानणं. अशा प्रकारचा दोन शब्दाचा सुद्धा आपण थोडस भेद बघितला. तसं ज्ञानेश्वरमध्ये खूप लोकांनी चिंतन केलं. आतापर्यंत हजारो लोकांनी या ग्रंथाचं अवलोकन केलेलं आहे. गीता ग्रंथ म्हणजे फार दिव्य स्वरूपाचा ग्रंथ आहे. परदेशामध्ये सुद्धा इंग्रजी शिकणारे लोक त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहेत. इंग्रजीमध्ये सुद्धा गीता ग्रंथ इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा सांगितले जातात. दूरदर्शनवर काही काही असे इंग्लिश भाषेमध्ये गीतेवर बोलणारे महात्मा होऊ शकतात. मला काही फारसं इंग्रजी कळते पण त्यांचं ऐकताना खूप आनंद आहे. फार ऐकताना आनंद थोडाफार शब्दाचे एवढे तेवढे 5-25 शब्दाचा अर्थ मला माहीत असतो पण तेवढ्याच ते कळत. त्यांच्या बोलण्याची पद्धती होती फार विगतचे लोक आहेत आणि फार सुंदर अशा प्रकारच्या गीतेवर ते बोलत असतात. म्हणजे असं एकही ठिकाण आहे की जिथे गीता ग्रंथ गेलेला नाही. एवढा वैभवशाली हा गीता ग्रंथ आणि प्रत्येकानं त्या त्या आपापल्या प्रमाण आपापल्या बुद्धीप्रमाण यथामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. आपण बघितलं की अशा प्रकारे लोक एवढी बघितलं तर मी अमूर्त असून सुद्धा मला मूर्ती रूपामध्ये बघतात. जे सर्वत्र सदा संबंधित विभाग अधोत्तम मतिवशे संभ्रम विवंचित. काल ही होऊ एक आपली राहिली होती वेळ संपल्यामुळं आपण तिथे थांबलो पण त्या श्लोकाची एक उभी राहिली होती. जे सर्वत्र सदा असं सर्व ठिकाणी भगवान असं अशी एकही जागा नाही की जिथे परमात्मा नाही. शून्य स्थावरेमध्ये आपण राहिला बाप रत्मा देवी रूप विठ्ठलू सकळ. सर्व ठिकाणी त्या भगवंताची व्याप्ती आहे असं सगळं आहे पण तिथेच लोकांशी विभाग करतात. हे अधम हे उत्तम हे चांगलं ते चांगलं हे असं ते तसं अशा प्रकारचे लोक विभाग करतात. मतिवशे संभ्रम विवंचित. मती म्हणजे संभ्रमिष्ट अशा प्रकारची ती गोष्ट आहे असं ते प्रकारे त्यांच्या ठिकाणी योग्य ज्ञान आहे असे ते लोक वेगवेगळ्या प्रकारचं मला जाणत असतात. आणि म्हणजे जशा भावनेनं ती सेवा करत असतील त्या त्या भावनेनं त्यांना फल प्राप्त होतं. या देवतीची आपण उपासना करू त्या देवतीची उपासना करू आणि ते मिळून जाईल असं असतं. एक श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कोणत्या देवतीची उपासना केल्यानं काय मिळतं कोणत्या देवतीची उपासना काय मिळतं हे खूप सांगितलेलं आहे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. या देवतीची एखाद्याला जर पत्नी मिळत असेल तर त्यानं उर्वशीची उपासना करायची असं सांगितलं. तर काय अजून काय सांगायचं शिल्लक आहे काय त्याचं जे असेल मग त्या त्याप्रमाणे त्याला उपासना सांगितलेल्या आहेत. मग तशा तशा पद्धतीनं लोक उपासना करत असतात. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. इंद्र चंद्र अशा प्रकारचे देवता जे काही आहेत वरुण कुबेर वगैरे जे कोणी असतील त्या त्या देवतांची त्या त्या पद्धतीनं उपचारयुक्त अशा प्रकारची पूजा करतात. आणि ते वेदाधिकामध्ये तसा विधिविधान सुद्धा सांगितलेला आहे. या देवतेचे असे विधिविधान आहे
असं करायचं जातं, पुढं उरत आहे वैकल्य आहे त्याची सुद्धा सगळी विधी नाही. अशा पद्धतीनं तुम्ही करा. ते पैलव व्रत वगैरे ते सगळं आलेलं आहे आरोग्य ग्रंथामध्ये. तिथे तर असं एक विधान सांगितलेलं आहे की शुक्राच्या पायाखाली माती आणायला लावायची, ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते तसं करावं लागतं, जसं सांगितलं तसं ते विधी विधान वगैरे करावं लागतं. आपल्याला कोणत्याही देवाची उपासना करायची असली तर ते त्या पद्धतीनं करतात. ते जर जे जे अपेक्षित ते तैशीची पावती समजतं, तरी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. अर्जुना अशा प्रकारची ते उपासना करतात, त्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होते होते, पण ते त्यांच्या कर्माचं फळ आहे. विधियुक्त अशा प्रकारचं कर्म केलं तर त्या कर्माचं ते फल आहे असा त्याचा अर्थ आहे, असं भगवान त्या ठिकाणी सांगताय. वाचवणी देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक, ते तर कर्मची फलसूचक मनुष्य होती. एवढी बघायला गेलं तर देते देणारे घेणारे वगैरे त्याने आपलंच कर्म आपल्याला काय करत असतं, फळ देत असत. आपण कोणत्या पद्धतीनं जैसा कर्म करेगा वैसा फळ देगा भगवान. हे है ये जो बोला है कौनसीस किसने कहा है ये तो मालूम है ना, मालूम है सबको कहाँ पर है. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जैसा जैसा पद्धति से तुम्हें कर्म करो तो परमात्मा फल देना है, तो देना है. पर अपन क्या करते वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या देवतेकडून ते घेण्याचा प्रयत्न करत असतो. जसं गंगेचे उदक देशे अर्पिते देव पितृ उद्देशे माझे मदती तसे परी आणि भाजी. गंगेचं उदक घ्यायचं आणि गंगेलाच अर्पण करायचं, पण वेगवेगळ्या याच्या अर्पिती देव पितृ उद्देशे देवासाठी सूर्यनारायणासाठी आणलेलं पितरासाठी त्या ठिकाणी तर्पण वगैरे करणं हे सगळे मलाच ते सगळं प्राप्त होतं. माझे मदती तसे मीच त्यांचं फल देणार आहे, पण याचे भाव वेगवेगळे. माझे मदती तसे परी आणि भावी वेगवेगळे भाव त्यांचे असतात, त्या त्या प्रमाणात त्यांना ते अज्ञानमुळे हे सगळं त्यांच्या ठिकाणी असतं. एरवी ज्यांच्या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे त्यांना माहिती आहे की एकच भगवान सगळ्या ठिकाणी, म्हणून ते अन्य अन्य इतर कुठल्या देवतांच्या उपासनामध्ये जास्त करत नाही. एक लागू आम्ही विठोब वाटे नाम आणि का पे काम नाही. आता किंवा बहू लाग वाटे चित्त आणि का ते देव म्हणता, ते म्हणतात आम्हाला आम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला मानणार नाही. शेंद्रे हेंद्रे वगैरे कुठेच आम्हाला हे नाही, एकच अंत परमात्मा आहे. ज्याचं तुम्ही पेरणी करा तर तुम्हाला भरत असत कसं येईल,
मिरच्याचे रोपटे लावले तर काही त्याला कागद लागणार आहे का साधारण मिरच्याचे येतील तुम्हाला. असं जसं जसं तुमचं कर्म असेल, तसं जसं तुमचा भाव असेल, त्या त्या प्रमाणात तुम्हाला फल मिळेल. म्हणून कधीही मनुष्याच्या जीवनामध्ये एकच त्या भगवंताची उपासना करावी, एक निष्ठा असावी असायला पाहिजे. पतिव्रती तैसा अवतार प्रमाण आम्हा नारायण तैसा होईल अशी एकनिष्ठता असायला पाहिजे. त्याच्यानं बुद्धी स्थिर होते. नंतर अनेक देवी देवतांची उपासना केल्यानं बुद्धी स्थिर होत. संत म्हटलं की सगळे संत त्याच्या एका संतामध्ये भक्त आहे. पण तसं माणसं नसतात, हे संत वेगळे, ते संत वेगळे, ते संत वेगळे, असं काहीच नाही. संत काही जात आहे का सांगा? जिथे खरं सत्य असतं ते संत. पूर्ण सत्य जीवन ज्यांचं असतं ना त्याला संत म्हणतात. त्याच्यात कसं काय जात, जाती व्यक्ती पडे बिंदुरे, तर जातीचा काही संबंध येत नाही. पण कधी कधी लोक अज्ञानामुळे म्हणत असतात की आमच्या त्याच्यात जन्माला आढळे असं वाटत असत. वल्लभ समाजाला वाटतं भगवान बाबा आमचे आहेत, शिंपी समाजाला वाटतं नामदेव महाराज आमचे आहेत, माळी समाजाला वाटतं सावतार महाराज आमचे आहेत, असं वाटत असतं माणसाला. असं वाटायला नाही पाहिजे, वाटायला नाही पाहिजे. संत जे असतात ना ते कुठल्याही जात एकच असतं. संत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा लागलेला जगाला, सत्य म्हणजे भगवान, ते संत म्हणजे परमात्मा. अशा पद्धतीनं कुठेही गेलं तर तुम्ही भेट आव्हान संतांकडे बघायचं नाही की हे वेगळे ते वेगळे ते वेगळे असं मुळीच. तसं देवाच्या बाबतीमध्ये माणसं अज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रकारची कल्पना करतात, मग जसं गेलं तसं येतं असं दृष्टांत दिलंय माऊलीने. का पाहिजे त्यांची ते जिजेवर दर्पणा झाले. आरशासमोर तुम्ही जी जी वस्तू धरली ती दिसल ना, आरशासमोर जी धरली तीच तुम्हाला आरशामध्ये प्रतिबिंबित दिसत. असं त्या तसंच आहे ना. तरी कळे आदळवटी जैसा आपुला जीव किरणी पैसा होऊनही उठी निमित्त होईल. किंवा एखादा कडा वगैरे असतो बघा, किंवा घुमट असतं, एखादं घुमट असतं त्याच्यात आवाज घुमट असतो असा आपला प्रतिध्वनी आपल्याला ऐकू. काही काही असे घुमट आहेत की तिथे दोन दोन तीन तीन वेळेला एकदा जर आवाज दिला असतो ते परत परत येतात, परत परत येतं त्या अशा. आपण समजा तिथे जाऊन उभा राहिलो रामकृष्ण आहे म्हणलं की आपल्याला कोण रामकृष्ण 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 ते त्याच्यामध्ये ते हा घुमट आला. किंवा याच्यामध्ये इकोसिस्टीम आहे म्हणा, ते इकोसिस्टीम लागलं ना ते परत परत येतं माणसाला आहे. काही कीर्तनकारांना सुद्धा त्याची फार सोय इको वाढ इको वाढ आणि मग ते मोठ्या मोठ्याने गायन करत असतात, त्यांना त्याच्यात आनंद येत असेल त्यामुळे. पण ते प्रतिध्वनी वगैरे जे आहेत त्याप्रमाणे जसं तुम्ही बोलाल तोच ध्वनी तुम्हाला ऐकू येते सांगा. तुम्ही जर रामकृष्ण आली म्हटलं तुम्हाला ओम नमः शिवाय ऐकायला येणार आहे का सांगा? जे तुम्ही बोलाल तेच ना. तसं आहे, तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला फल आहे. ते तुम्हाला जसं कळतं त्याप्रमाणे. म्हणून तर संतांना शरण यावं, त्यांच्याकडून भक्तीचं महत्त्व समजून घ्यावं. संताविन नाम नये हातात साधन साधिता कोटी जाणार, जैसे कांतीविन करणे संसार साधन विचार व्यर्थ. नाथ महाराज सांगतात की संत समागम झाली या वाचनी संसार सांगणी हे बापा. बापा तुम्हाला जर योग्य साधनेवर चालू व्हायचं असेल तर संतांनाच विचारून त्या गोष्टी करायला पाहिजे. मनोमार्गे गेला मनामानाच्या मार्गाला कुठली भक्ती माणसाला घेऊ नये, त्याच्यामध्ये अज्ञानच अज्ञान जास्त असतं. आणि संत तुम्हाला फार शांती नाही सगळं सांगतात, काही इकडे तिकडं भटकायची गरज नाही, उगत भरकटत बसायचं. जी गोष्ट सोप्यात आहे ती गोष्ट अवघडात कशाला करत बसायची. अगदी सोपं सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळदिंगी हाती घेऊनही ना. अजून काय बोलायचं तुम्हाला सांगा? हाती टाळदिंगी मुखी नाम कानी गजर होतो बहु मोठ्यानी नाही निवडी थोर राणी नकानी जो भिकेच्या घेणेगा वासुदेव करीतो फेरा. साधू संत तुम्हाला किती सुंदर सांगतात. वाडियात बाहेर दाना कोणी काहीतरी दान पुण्य करा जावन येता तरी जातो माघारा. अरे योग्य शिका बाहेर या घराच्या तो
कशाचे लोक येतात महाराज, सुने जागवून दाराकाशे, ते दार कुत्रे ठेवले त्यांना, सुने म्हणजे कुत्रे, तुझ्या हितासाठी गरी बसवसी, भेटी न घेसी वासुदेवासी, वासुदेव करीतो फेरा। खूप सुंदर अशा प्रकारचे हे वासुदेव आहेत महाराज। अजून एक असा ते वासुदेव करीतो फेरा, तू अध्यापिकानी दसूरा, सावध होई रे गवारा, भज भज तू शांधरागा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव खोडी तो टाहो, उठी उठी रे लव लाहो, हा दुर्लभ मानव देहो, म्हणे तुकया बंधू सहित लवला होगा। जागृती देतात योग्य अशा प्रकारचं वर्माकर्माचं समजवून घ्या, नाहीतर तुम्ही आयुष्यभर जरी कोणाकोणाची भक्ती करत असते ना, काही हाताले काही हाताले ना, फुकट विनाकारण येणार येऊन डावे तोडायचे। ग्रामीण भाषेत जर बोलायचं असतं उगीच कशाला काही काही करत बसायचं, मनोमार्गानं अशा काही गोष्टी करायच्या नाही। संतांनी तुम्हाला सांगितलं त्या वर्माकर्माच्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे। तैसा समस्त या भजना मी साक्षीभूत पै आलेला एक प्रतिपय भावना मुलाची, एवढं सगळं गौरवक भजन करत असता, भक्ती करत असता, त्या सगळ्या गोष्टीला मी साक्षीभूत आहे। तर सर्व ठिकाणी माझेच काय आहे व्याप्ती असल्यामुळं हे कोणत्या कोणत्या पद्धतीनं भक्ती करत आहे, कोणत्या कोणत्या देवाला देवाची उपासना करत आहेत, या महिन्यात वेगळी तर त्या महिन्यात वेगळी, तर मंगळवारची वेगळी तर बुधवारची वेगळी तर गुरुवारची वेगळी, असं चाललंय यांचं। प्रत्येक वारावार लोक देव बदलतात, आता आज काय तर मंगळवार म्हणजे देवीचा वार आहे, बुधवार विठ्ठलाचा वार आहे, गुरुवार भूतचिंतन गुरुदेव गुरुवार, शुक्रवार मंगळाचे त्या ठिकाणी म्हणजे बालाजी आमचं राजच होते। जय श्री साधू लक्ष्मी दक्षिण देश सवालख पर्वत जिगमिग ज्योत श्री बालकी, जय श्री बोलो साधू लक्ष्मी बाला। त्याच्या लक्ष्मणाचं नाव आहे म्हणजे ते राम आहे, ते विठ्ठल आहे, पण आपण म्हणतो नाही बालाजीच। त्याच्या सगळं जे हेच टाकले तिरुपती मे सीताराम जी मी कोणाला सांगत, सीताराम जी मी राजे चौकी हो हनुमत बाला, हे सगळं राम दरबार आलं होतं कुठे बालाजी एवढं नाही। दुसरं शेषाचल प्रभू आप बिराजे चौकी हो लक्ष्मण बाला, शेषाचल म्हणजे विष्णू परमात्मा, असं प्रत्येक तुम्ही बघा पुन्हा भगवंताचं विष्णू परमात्माचं त्या ठिकाणी ते लोक आलं विजय विजय, हे पुढे विजय विजय भगवान विष्णू विजय विजय दोय बोलिया बिराजे गहरी मधुर गाला की, जय श्री बोलो साधू लक्ष्मण पाला की। खूप सुंदर अशा प्रकारचं, पण हे आपण जाणलं पाहिजे, पण आपल्याला तसं वाटत नाही की हाच राम आहे, हाच विठ्ठल आहे, हाच परमात्मा आहे, बालाजी रूपाने इथे आलेला आहे असं आपल्याला वाटत नाही। नाही बालाजी वेगळं, हे वेगळं, ते वेगळं। मग भगवान म्हणतात तुम्ही जसं मानता तसं आम्ही तयार आहोत, पुढं तुमच्या नाणी लागतात, तुम्ही मानणार वेगळं तर वेगळं ठरवलं, काही वेगळेपणा नाही, एकच ते सगळं आहे। तर ते वेगळेपणाला जाणणं तर माणसाची बुद्धी स्थिर होते, बुद्धी स्थिर झाली का त्याला हा कर्मयोग जो आहे हा प्राप्त होतो, ज्ञानयोगाची प्राप्ती होते, जे भगवान त्या अर्जुनाला सांगतात की तुझी वृत्ती स्थिर झाली पाहिजे। आणि मग असं इकडं तिकडं पाहायला वृत्ती स्थिर होत नाही, कुठे माणसाचा भाव असत नाही, लोक हजारो कीर्तनकारांची कीर्तन ऐकतात, एकही महाराजावर भाव नाही, काय उपयोग कोणावरच भाव नाही, ऐकायचं सोडून द्यायचं, ऐकायचं सोडून द्यायचं, काय त्याच्यामुळे काही कोणी लोक ऐकून ऐकून जास्त हे झाले।
बुद्धी त्यांची जास्त भरकटली, साधारणपणा जास्त आला आणि जास्त वेगळंच बोलायला आले. असे महात्मा माझे 56 खिशा दे असं करू लागले. कुठेतरी एका ठिकाणी नितांत श्रद्धा पाहिजे आणि कुठे एकाच देवाची आपण भक्ती केली पाहिजे तर ती खरं आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं आहे. पण भगवान म्हणतात की याचं प्रतिपय भावना आपली त्यांची भावना त्या त्याप्रमाणे त्याला फळ मिळत असतं. हे सगळं सांगत असताना भगवान सांगतात या ठिकाणी हे जे चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेले आहे ते सुद्धा हे गुणकर्मानुसार या चार प्रकारचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे निर्माण केलेले आहेत. त्याचं वर्णन पुढे भगवान करत आहे. ही कशा पद्धतीने केली तर या ठिकाणी त्यांच्या गुणकर्मानुसार प्रत्येक जीवात्मा या ठिकाणी येतो. त्याला मागच्या जन्माचं पुन्हा काही असतंच, मागच्या जन्माचं जे केलेलं आहे कर्म वगैरे हे ते असतं त्या ठिकाणी. आणि इथे हे सगळं पुन्हा ईश्वरानं निर्माण केलेलं जगत पुन्हा हा तो या जीवात्मा कोणत्या वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे त्या त्याप्रमाणे त्याच्या गुणकर्मावरून हे सगळ्या विभागणी केलेली आहे. कारण आपल्या जीवन जे असतं ना त्याला बनवून जीव घडवण्यासाठी 10 गोष्टी असतात जीवन माणसाचं जे जडण घडण होत असते. तुम्ही निर्माण भागवतात जे ऐकले असेल कुठलीच संस्कृती नाही.
स्त्री पत्नी जरी केली तर तरुण आहेपर्यंत तिला डिमांड आहे, नंतर हटवून देतात, तिला काही किंमत नाही. अशा प्रकारच्या काही संस्कृती आहेत. इकडं आपल्याकडे अशी संस्कृती आहे, एखादी एकदम म्हातारी झाली 80 वर्षाची तरी लग्न करायला आधी तिला मानले. म्हणजे आजीबाई काय सांगा तुम्हाला अनुभव येतात, तुम्ही सांगा नाही लग्न काय करायचं, इथं कसं करायचं, तिथं करायचं, तिला इथं ते आदर आहे, परदेशात आदर आहे. म्हणून आपल्याला इकडे जन्म मिळालं हे आपलं एक भाग्य आहे. प्रजा देश काल कर्म, तुम्हाला कोणता काळ आहे सध्या परमात्माला अनुकूल काळ, तोही भगवंताच्या हातामध्ये कोणता काळ आहे तो फार महत्वाचा असतो. एखादी नोकरी करतात, एखादी शेती करतात, एखादी व्यापार करतात, काहींचा व्यापार असला अमोल राहून जर खरेदी करायचा असला तर त्याने कधी ज्ञानेश्वरी ऐकायची, त्याच्या डोक्यात तेच असतं. बॉम्बेला जायचे, पुण्याला जायचे, दिल्लीला जायचे, आग्र्याला जायचे, त्याच्या झोपेत तर त्याचं स्वप्न तर ते उठ उठू बसतो, खरेदी करीत बसतो राहते. त्याला ते काळ अनुकूल नाही, त्याच्या मागे असं काहीतरी झंझट लागून गेले. एखादी जी नोकरी असते, लांबची नोकरी असते, सकाळीच गाडी काढली का भरत 40 किलोमीटर 50 किलोमीटर जावं, तिथं जाऊन पुन्हा येईल, त्याच्यामध्ये त्याचा सगळा दम घेऊन जातो. आणि संध्याकाळी जवळ जरी ज्ञानेश्वरी असली म्हणजे काळ अनुकूल नाही. मला काळ सुद्धा अनुकूल लागतो, तुम्ही असं समजू नका. दिला या काळ या अवकाश, हे जे म्हणतात ना काळाने आपलं चांगलं करून दिलंय, हे आपण काही काही माणसाला रिटायरमेंट मिळाली, काही काही माणसाला असं वाटतं हे आपल्या जीवनात ही घटना घडली, चांगली घडली, चांगली नाही घडली त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी ऐकत नाही. चांगली झालेली आहे लक्षात ठेवा. आपले माणसाला वाटत असते असं कसं झालं, म्हणजे काळ जो असतो ना परमात्मा तुम्हाला कसा देतो त्याच्यावर फार महत्व आहे. काळ कर्म, तुमचे कर्म कसे आहेत त्यालाही फार मोठं महत्व असतं. तुम्ही काय कर्म करताय, किती तुमच्यामध्ये निष्काम भावना आहे, कर्म जन्म कोणाच्या उदरी आलेला आहे त्याचंही महत्व असतं. कोणाच्या पोटात जन्माला आलेला आहे, त्याच्या घरात त्याच्या आई वडिलांचे संस्कार करतात, आई वडील चांगले असतील तर मुलांवर ते संस्कार करतात. काळ कर्मचे जन्मच ध्यान मंत्रोत संस्कार, तुमच्या ध्यानात कोणते कोणते विषय येतात त्याच्यावर माणूस बनत असतो. कोणता मंत्राचा जप तुम्ही करता, काय काय तुमचे संस्कार, दशही ते गुण हे तवे, अशा 10 गोष्टीनं माणसाचे सगळं निर्माण होत असतं. आणि मग भगवंताने ज्यावेळी ही सृष्टी निर्माण केली ना त्यावेळेला प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार या सगळ्या विभागणी केलेल्या असतात. गुणकर्मानुसार सत्वगुणाची जिथे वाढ आहे ते ब्राह्मण आहे, सत्वगुणाची जिथे वाढ आहे तिथे ते कोण आहे, ब्राह्मण आहे. जिथे रजोगुणाचं म्हणजे जास्त आहे पावर, सत्वगुण कमी आहे. रजोगुण जास्त आहे, सत्वगुण कमी आहे, तो कोण आहे, क्षत्रिय आहे. क्षत्रिय ज्याच्याकडे रजोगुण जास्त आहे, थोडस तमगुणाची टचिंग देतात तो वैश्य आहे. आणि ज्याच्याकडे तमगुण भरपूर आहे आणि तितका तितका थोडाफार रजोगुण आहे, तमगुणाचा प्रभाव जास्त आहे, तर तो कोण आहे, शुद्ध आहे. असे प्रत्येकामध्ये असं तुमच्या याच्यामध्ये सुद्धा 4-4 प्रकारचे वर्ग दिसतात. झाडाझुडपांमध्ये सुद्धा, जनावरामध्ये सुद्धा आहे, पशुपक्ष्यामध्ये सुद्धा हे 4 प्रकार तुम्हाला दिसायला येतात. कबुतर जो आहे त्याच्यात ते वेगळं दिसतं, घार वेगळी आहे, कावळा वेगळा आहे, हे सगळं तुम्ही त्याचे गुणधर्मावरून आपल्याला कळत. कबुतर म्हणजे ब्राह्मण घरातून गरीब पक्षी येतो कबुतर, कुणाचं त्या ठिकाणी काम करणार आहे कबुतर, त्याचा तो आवाज वगैरे गुटर होतो ते असा. असे वेगवेगळे ससाण आहे, ससाण क्षत्रिय आहे, तो त्या ठिकाणी झर घालत असतो मार्ग, क्षत्रियाचा तो धर्म ससाण आहे. त्याच्यानंतर घार आहे ते वैश्य आहे, घार सुद्धा आपलं जे काही खाद्य ते बघत असते. आणि शुद्र कावळा असं लावलं फक्त झाडाझुडपात पण तसं आहे, पिंपळ ब्राह्मण आहे. असे वेगवेगळे चिंच आहे, येडी बाबळी आहे, असे वेगवेगळे त्याप्रमाणे थोडं थोडं तुम्ही बघायचं आहे जगतामध्ये. पण इथं जे आहे हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र
हे त्यांच्या त्यांच्या वागण्यावरून ते ठरवलेले आहे. ज्याचं सत्वगुणी चिंतन आहे आणि ब्राह्मणाचं जीवन सत्वगुणी आहे. तुम्ही जे काही अधिकार संपन्न, तुम्ही नाही का सगळे पामन बघत असतो, माणूस पामन बघत असतो, काय खरे राव हे आता खायला लागले प्यायला लागले, यांनीच महाग केलं असं काही बोलत असतो. ते बोलायला काही महत्व नाही. तुम्ही जे खास ब्राह्मण आहे जे त्यांचे तुम्ही बघा जीवन कसे, त्यांचे जीवन बघा कसे, ते बरोबर ब्राह्मणी मुहूर्तावर उठणार, स्नान संध्या गायत्री मंत्राचा जप ध्यान या सगळ्या गोष्टी करणार म्हणजे करणार, ग्रंथाचं अध्ययन वगैरे. काही काहींचे असे पूर्ण ग्रंथाचे ग्रंथ होतात. असे काही ब्राह्मणाचे मुलं होते, यजुर्वेद ऋग्वेद सामवेद पूर्ण ग्रंथाचे ग्रंथ होतात. असे काही मुलं आपण इथे आजोबाई संस्थानात गेलो होते, तिथे आम्ही आले सगळे दोन मुलं तिथे पूर्ण वेद पाठ, पूर्ण वेद पाठ दोघं जण म्हणायचे आणि सगळे ऐकायला यायचे. आम्हाला एक दोन आम्ही पण गेलो तर चार चार पाच पाच घंटे ते सात मंत्र म्हणाय आणि ते उच्चार करायला आवडलं. एक श्लोक आपल्याला म्हणता यायला नाही लवकर, काय बोलायचं बोबडी वळत काय काय माणसं शब्द उच्चारायचं. आमचे काका होते चुलत काका, ते दवाखान्यात होते, ते शिफ्टर म्हणायचे, त्या शिफ्टर शिफ्टर ते शिफ्टी माझ्या वास्कार होते माहित जीवन असे एक एक शब्द त्यांच्या उच्चारायचा ना, आवड शब्द आहे ते. एवढा वेग पठन करणं आपली दृष्टी फार वेगळी, आपण नाही का खाली जास्त बघत आहोत, तुम्ही वरच्याकडे बघा ना. हे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मणच आहे. आता मागे आपण नाथ भागवत सांगितलं, नाथ महाराज कोण आहेत, ब्राह्मणच आहेत. यांच्याकडे बघा ना तुम्ही, तुम्ही दुसरीकडे कसं बघा, यांच्याकडे बघा ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना की ब्राह्मण काय केले. असं माणसं ज्या कलियुगामध्ये भ्रष्ट झाले त्यांचे डोके खराब झाले आणि ते कुठेतरी दुसरीकडे बघत असतात. नाही असं आमचंही म्हणणं नाही, ते कालाच्या युगामध्ये म्हणून तर म्हणून या 10 गोष्टी असतात. कोणकोणत्या कथा त्याने त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं, त्याच्या जीवनाची जडण घडत. म्हणून हे ब्राह्मण जे आहे ते सत्वगुणी आहे. ब्राह्मण क्षत्रिय वगैरे जे आहेत त्यांच्याकडं शौर्यम तेज धृतीर्दाक्ष युद्धेच्या पलायनम हे सगळं क्षत्रियांचे धर्म आहे. आणि शबद दमश तपश्यौच शांतीराज्यमेव जे ब्राह्मणाचं आहे, ब्राह्मणच आहे. आणि कृषी गवक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजन परिचर्यात्मकम कर्म शुद्धस्य आहे. हे सगळं स्वभावजन सगळं वर्णन केले गीतेमध्ये. हे सगळं आहे की ब्राह्मणाचे काय गुणधर्म आहेत, त्या सगळ्या गुणधर्माप्रमाणे आहे आणि ते ऑलरेडी तशा प्रकारचं त्यांचं जीवन उज्ज्वल होतं. मग आता मला सांगा की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे भगवंताने सगळं निर्माण केलेल्या चातुर्वर्ण्याचे निर्माण केलं, सृष्टीची रचना वगैरे सगळी झाली. बघायला गेलं तर माणूस येतच, पण गुणधर्मानुसार पाहायला गेलं तर कशाचं देणे, एकच माणूस आहे. पण गुणधर्मानुसार हे चार वर्ग झाले. चार वर्ग झाल्यानंतर एक ब्राह्मण आहे, तो फार अधिकार संपन्न आहे, व्यवस्थितरित्या त्याचं ब्रह्मकर्म चालू आहे. त्याच्यामुळे अपत्य झाले, त्या अपत्य कोणत्या याच्यामध्ये वावरले, त्यांचं शिक्षण कुठे झालं, ते कोणत्या मित्रांच्या संगतीमध्ये आहे, तसे जर त्याला चांगलं वगैरे मिळालं ते चांगलंच होतं, ते चांगलेच होतं. पुन्हा ते चांगले झाले त्यांना पुन्हा जन्म होणं आकर्षित झाले, ते कोणत्या वलयामध्ये, म्हणजे एखादं जर कालाच्या वगैरेमध्ये वलय बिघडलं तर ते बिघडून जातं. म्हणून असं राहून राहून वर्ग बदलता येत नाही. एखादा जर वलय बिघडून ब्राह्मणाचा मुलगा क्षत्रियासारखा वागू लागला, ब्राह्मणाचा मुलगा वैश्यासारखा वागू लागला, ब्राह्मणाचा मुलगा शूद्राचे धर्म तमोगुणी वागायला लागला, पण त्याला ब्राह्मणच म्हणावं लागेल. पण ते घडी घडी थोडं ते बदलता येणार आहे, त्या गोष्टी काही घडी घडी बदलता येणार आहे का. ते वंशामध्ये जे जन्माला येऊ लागलेले त्यांनी ते सगळं बघून वंशांचं बघून तसं वाढायला पाहिजे गोष्ट तरी, पण त्याला तसं वजय मिळालं नाही, त्याचंही डोकं खराब झालं, ते हिंदी उडून गेलं. पण त्याला आता आपल्याला ब्राह्मण म्हणावंच लागेल ते सांगा, कारण पुढे मग लग्न व्यवस्था या सगळ्याच गोष्टी बिघडून जातात ना. जर तो म्हणला मी आता हा ब्राह्मण हा वैश्यासारखा वाटतो, याला वैश्य म्हणा, शूद्रासारखं बघायला लागलं शूद्र म्हणा, मग एकच काय करायचं लग्न कार्य वगैरे एकच काय होणार सांगा. म्हणून ही जी व्यवस्था आहे ही अशा पद्धतीने भगवंतानं लावून दिलेली आहे आणि ती प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत. आई वडिलांच्या आईची जास्त जबाबदारी अशी, वडिलांपेक्षाही वडील बाहेर असतात शेतीमध्ये नोकरीमध्ये व्यापारामध्ये, दिवसभर आई असल्यामुळे बाल्यपणामध्ये
आईने जास्त धरे त्याची, जसं छत्रपती शिवरायांना त्यांच्या मातेनं तयार केलं, जिजाऊन तयार केलं त्यांना, त्याप्रमाणे आईची जबाबदारी असते. आणि म्हणून तर शास्त्रात सुद्धा मातृदेव भवा हे सांगितलं, आईची जास्त जबाबदारी आहे की मुलाला कशा प्रकारचं घडवायचं हे तिच्या याच्यावर असतं लहानपणापासून. आता आमची सुनबाई आमचा नातू आहे छोटा, रोज रात्री तिला मांडीवर घेत जयति ते धिकम जन्म नावज शयत इंदिरा शश्वदत्र ही दैत दृश्यता दीक्षुतावका त्वयिभृतासव त्वां विचिन्वते. ती गोपीगीत म्हणत असते. आता मग त्या ठिकाणी ते जे बाळ आहे ते छोटं सांगतो किती छोटं आहे, पण तुम्ही एक शब्द तर चुकीचा म्हणा ते लगेच सांगते का तुमचं चुकलं, कारण त्याच्या रोज ते काम आहे ना कानावर. कारण त्याची मी खूप वेळेला गंमत पण बघतो, एखादं आता मला ते श्लोक येतात मी एखादं दुसरा चुकीचं नाही बाळा तसं नाही तसं नाही हे का म्हणतो, त्याचं कारण त्याला ते वलय मिळालेलं आहे, आईनं कोणतं वलय दिलेलं आहे. आणि जरी एखादी ऐकायची स्वरूपात हे बबी तुला नवरा कसा करायचा ते लगेच असं नाही, आणि त्याने जर तुला मारलं तर काय करशील पळू असं ते म्हणतात पळू नये तर पळू नका, पुढे ते असेल बरोबर हडपाळतात तिकत नाही. तर मग हे आपण काय त्यांना शिकवतोय याच्या काय बोलते आई तुझ्या म्हणून मोठा मेला काही काही करा म्हणतात लई तरलेला आहे बापावर गेला आहे बापावर गेला काही पण असं काही पण त्याच्यासमोर बोललं की ते सगळं मुलं बिघडून जातात ते ऐकत राहा. मी कुठेतरी एकदा इथे गेलो होतो पाटलाच्या घरी, त्यांनी मला बोलवलं होतं तिकडे खोपडपुळेकडे झाली जी गोष्ट आहे, तर मला चार घ्यायला बोलून मी गेलो तिकडे छोटंसं कोण ऐकतो असं तर एक होतं. आणि मग त्याला सांगले हे जाय तुझ्या आजीला सांग महाराजाला दूध करायचं, तर त्यांनी लगेच शिवी दिली त्या माणसाला लगेच शिवी नाही का म्हणजे महाराजा तुझ्या असं म्हणजे. तर ते ज्याला म्हणलं ना त्याला ते माणूस एवढा इतर हे म्हणजे काही बोलतो काही बोलतो तेवढ्या त्याची आधी बाहेर आली म्हणजे महाराज त्याची काही चूक नाही हे दिवसभर तसंच करतात हे दिवसभर शिवाय देतो ना त्याच्यामुळे ते जे खूप शिकून घेतो. आपण काय धडे देतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. हे कशाकरता सांगितलं की चातुर्वर्णीय व्यवस्था जी आहे ते आहेच आहे, पण त्या मूळ ब्राह्मणाच्या त्याच्या त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या वर मोठी जबाबदारी आहे की पुढचं झालेलं म्हणून त्यांना तशा पद्धतीनं ते बनवलं पाहिजे, त्याची जडणघडण तशी केली पाहिजे असं याच्यासाठी सांगतो. नाहीतर काही असं घडी घडी काही वर्ण बदलता येत नसतं बरं, घडीकडे बदल आणि त्या आंतरजातीचा भागला म्हणजे ते कचरा येत होतं त्या गोष्टी आंतरजातीचा काही महत्वच नाही, पण महत्वाची गोष्ट आहे की त्यांना ते सगळं केलं पाहिजे अशी ही व्यवस्था केली. आता याची परी जाण हे चारही वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभाग आहे, हे चारही वर्ण जे नाही त्यांच्या गुणाप्रमाणे कर्माप्रमाणे भगवंताने निशेष निर्माण केली सृष्टी, तेही एक भगवंताचं कर्मच आहे ना, भगवंताने हे सगळं निर्माण केलंय त्या सृष्टीमध्ये. पुन्हा याला या ठिकाणी व्यष्टी म्हणजे छोटस एकच्या मानवाचं शरीर प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याचे पूर्वजन्माचे संस्कार इथं असलेल्या सगळ्या गोष्टी हे त्रिगुण सत्वगुण रजोगुण तमोगुण हे कमी अधिक प्रमाणात असल्यामुळं हे सगळे त्यांच्या त्यांच्या गुणानुसार ब्राह्मण क्षेत्र वैश्य शुद्ध वगैरे असे हे निर्माण झाले. सृजिले म्या गुणकर्म विभागे जे प्रकृतीचे आधारे गुणाचे विचारे कर्मी तदनुसारे विवरणशिले त्या प्रकृतीच्या आधारानं आणि गुणांच्या व्यविचारानं व्यविचार म्हणजे मिक्सिंग व्यविचार म्हणजे मिक्सिंग जसं सत्वगुणात रजगुण चालवला गेला रजगुणात तमगुण चालवला गेला अशा प्रकारचं हे सगळं सृष्टी निर्माण झाली. मग कोणत्या गुणाचा प्रभाव जास्त आहे तमगुणाचा प्रभाव 90% त्याच्या म्हणजे रजगुण 10% शुद्ध आहे असं त्याचं करून घ्यायचं. कोणत्या याचा प्रभाव आहे रजगुणाचा प्रभाव जास्त आहे आणि सत्वगुणाचा 10% आहे 90% रजोगुण आहे हे सगळं धरून जाईल. तर अशा प्रकारे आपण हे मिक्सिंगमुळं निर्माण करतो. गुणाचे विचारे कर्मे तदनुसारे विवरणची त्या त्याप्रमाणे कर्म सगळे सांगितले.
धनुष्यपाणी परी झाले का चौहोणी अशी गुणकर्म प्रसंगी केली सहजे. हे धनुष्यपाणी म्हणजे हे धनुर्धारी अर्जुना, अशा प्रकारे एकच मानव शरीर आहे पण गुणकर्मानुसार चार वर्गामध्ये ते विभागणी केली गेली. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी चार वर्णात विभागणी केली गेली. म्हणून ऐके पाहता हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्व काही याची लागली. त्यांच्या त्यांच्या गुणकर्मानुसार हे विभागणी आहेत पण मी त्यांचा करता नाही आहे, मी अलिप्त आहे. माझ्यामुळं ते झालेलं आहे पण मी मात्र त्यांचा करता नाही आहे. मोठं गमक आहे, मोठं दुहेरी प्रकारे लोकांना वाटेल असं कसं म्हणजे तसंच आहे ते. आता आमचा व्यापार आहे, आम्ही दुकान उघडतो. सूर्याच्या काय आहे त्याच्यात, सूर्यनारायणाचा त्याच्यामध्ये हात आहे. सूर्यनारायण जर उगवला नाही तर आम्ही ते करू शकत नाही. म्हणजे कोणाच्या प्रकाशात हे काम झालं, सूर्यनारायणच्या प्रकाशात झालं, पण सूर्यनारायण काय आमच्या कार्यक्रमामध्ये चपडप करीत, त्याला काही घेणं नाही. तुम्ही उघडा नका उघडू काय असं नसेल त्याला काही घेणं देणं नाही. पण त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही हे आहे की नाही, त्याच्या उगवल्याशिवाय ती गोष्ट होऊच शकत नाही. तसं भगवंताशिवाय हे चातुर्वर्ण्य होऊ शकत नाही. पण त्यांच्यात मी नाही आहे अशा पद्धतीने ज्याने मला जाणलं ना त्याला मी कळवलं असं भगवान या ठिकाणी सांगा. म्हणून ऐके पाहता हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागली. मी त्यांचा करता म्हणून असं मला मी माझ्याकडे ओझ वगैरे काही नाही करत, मी अलिप्तच आलो. त्याच्याविषयी मला कुठलीच स्पृहा नाही, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आस्था नाही. आणि अशाच पद्धतीने या जीवनामध्ये मनुष्य जर वागला की त्याच्यामुळे हे सगळं संसाराचं रामलग्न चाललेलं आहे, कर्म चाललेलं आहे, पण मी त्याचा करता नाही आहे. हे प्रभूच्या इच्छेनं सगळं चाललेलं आहे, भगवंताच्या शक्तीनं चाललेलं आहे, मी त्याचा करता नाही असं जर त्याच्या चित्तात भाव असला ना तर तो हे सगळं करून कर्म करून सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होऊन जातो. म्हणून तर माऊलीनं त्याच्यावर एकच गोवी लिहिली आणि ती एक गोवी एवढ्या बघा लिहिली की प्रत्येकाने ती गोवी हायलाईट करून घेतली. ती गोवी जी आहे ना ती इतकी सुंदर आहे की ती जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपण वावरलं पाहिजे. भगवान काय सांगतात, हे मदत शिस्त व झाले परी ज्ञानही केले, आयशे जेणे जाणीतले ते सुटला. अशी ती गोवी. हे सगळं जे चातुर्वर्ण्य जे वगैरे आहे ना हे माझ्यामुळंच झालंय पण मी केलेलं नाही. त्यांच्या त्यांच्या गुणकर्मानुसार त्या विभागण्या आहेत. जरी तुम्हाला वाटत असेल मी केलं तरी पण ते मी केलेलं नाही. मला त्याची कुठले मी केलं म्हटलं की माणसाला त्याची आशा निर्माण होते. मी केलं मी केलं मी केलं घरामध्ये नाही का माणसं त्याच्याकडे येत असतं, आपली आस्थाच असते. एखादी गोष्ट कोणाला दिली माझी मी माझी मी माझी असे असते. त्या जाऊ जाऊ लग्नामध्ये गेल्या आणि तिथे साडी दिली एकमेकात, तिनं तिला दिल्या तिनं तिला दिली भारी भारी तिला साड्या. मोठ्या घरचं लग्न होतं, पाच पाच हजाराच्या साड्या तिनं तिला असं घरात बनत बनत नव्हतं दोघांचं काही एवढं प्रेम नव्हतं. पण ते एकमेकाच्या साड्या दिल्या आणि लग्नामध्ये गेल्यानंतर ते एकमेकाला खुर्च्या पुसपूस द्यायला लागले. पाहणाऱ्याला असं वाटलं की काय प्रेम झालं वयचं निर्माण काय यांच्यामध्ये प्रेम आहे. मग एका जणांनी सांगितलं म्हणजे कशात आलं प्रेम, तिनं त्याची साडी घातली तिनं तिची साडी घातली साडीवर साडी खराब होणे म्हणून पुढच्या पुस पुस द्या. अशा प्रकारचं हे जे आहे तरी कशासाठी की माणसाचं जे आहे ना ते आपलं जे बोलणं हे मदतची सवय राहिले पण ज्ञान नाही केले
ऐसे जेने दाणे तले ते सुटलारा भगवान या ठिकाणी सांगतात की समस्त जे आहे ना हे समस्त सगळेचे सगळं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे सगळे चार वर्ण माझ्यामुळे झालेले पण मी केलेले नाही मी केलेले म्हणून त्याच्या ठिकाणी माझी आसक्ती नाही. जशी या ठिकाणी हे दोघं जण एकमेकाला आदर करतात पण दोघांची त्या साडीवर काय आहे आसक्ती आहे तशी माझी कोणत्याही याच्यावर आसक्ती नाही आसक्ती नाहीये. म्हणून या जीवात्म्यानंतर अशा प्रकारचं जीवन जगला हे सगळं काही आहे ते माझ्या प्रभूचं आहे माझं याच्यात काहीही नाही. आपण फक्त म्हणत असतो कोणाचे माय बाप कोणाचे मृग जळत होत ते आपण बोलत असतो कोणी पुन्हा असं नाही असं माणूस म्हणतो. कोण दिवस येईल कल्पना नाही देहाचा पण माणसाची आसक्ती काही सुटत पण असं ज्यानं हे जाणीत आहे ना तो सुटला या सगळ्या कर्मबंधनातून सुटला. एकाही गोष्टीला चिकटलेले नव्हते कुठल्याही नाही पत्नी नाही मुलबाळ नाही संबंधी परिवार त्या राज्यामध्ये असलेलं सगळं वैभव याची एकाही गोष्टीची त्यांच्या मनामध्ये लिप्तता नव्हती. हे माझं राज्य आहे हा माझा परिवार आहे हे माझं एवढं वैभव आहे अशा अर्थच लिप्तता. पण राजासारखं जे सगळं काही वैभव होतं राजाचा पोशाख आहे दागदागिने आहे मुकुट आहे वैभव सगळं पण हे सगळं परिधान करून सुद्धा याच्यात एकही गोष्ट माझी नाही हे सगळं भगवंताचं आहे अशा पद्धतीनं त्यांचं जीवन असल्यामुळं अर्जुना तू सुद्धा त्या क्षत्रियाचा अहंकार घेऊन आणि प्राप्त झालेल्या कर्मापासून वंचित होऊ नको मागे सरकू नको. ते कर्म मी करणार आहे मी अमुक आहे मी असा आहे मी तसा आहे त्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. वाट्याला आलेले ते कर्म करत राहायचं तू सुद्धा तसाच हो रे बाबा भगवान सांगतात जनक राजासारखा आयुक्त होऊन तू त्या क्षत्रिय धर्माचं तू पालन कर. मागील मोक्ष जे होते ते ऐशिया जाणवणी माते कर्मी केली समजते धनुर्धरा. हे धनुर्धरा मागे जेवढे एवढे मोक्ष म्हणजे मोक्ष म्हणजे ज्यांना भगवंताची प्राप्ती करण्याची इच्छा आहे मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं कर्म केलेले की आपापल्या स्वधर्माचं पालन केलं निष्काम भावनेतून केलं कर्तृत्व मध आणि फलास्वाद टाकून त्यांनी आपलं कर्म केल्यामुळे ते मुक्त झाले. म्हणून तू सुद्धा हे धर्मधरा अशाच पद्धतीनं या क्षत्रिय धर्माचं पालन करावं लागेल नव्हे नव्हे तसंच कर रे बाबा असं भगवान म्हणतात. त्याप्रमाणे आपण असं कर्म करावं की ते कर्म आपल्याला कोणत्याही फळाला कारणीभूत ठरू नये. अशा प्रकारचे कर्म भगवत चरणारविंदी समर्पित केले तर ते सगळं बीजाला कारणीभूत ठरत नाही ते दत्त होऊन जातात आणि भगवंताची प्राप्ती होते. आणखी एक अर्जुना आहे कर्माकर्म वंचना आपली एकाडे संज्ञाना योग्य नाही. अर्जुना तुला आणखी एक गोष्ट सांगतो की कर्माकर्माची मोठी भूमिका आहे. कर्म काय अकर्म काय विकर्म काय हे मुळात भूमिका आहे हे आपली एकाडे संज्ञाना योग्य नाही. ज्ञानी माणसावर सुद्धा ते गुरफट्यात आणून जातो कोणतं कर्म करावं कोणतं नाही
कारण ह्या कर्माच्या ज्या गोष्टी आहेत ना प्रसंगानुसार असतात. कुठला प्रसंग आलेला आहे आता या प्रसंगाला तुम्हाला कोणतं कर्म योग्य आहे ते करू का करू नये असे काही प्रसंग असतात जीवनामध्ये. म्हणून ज्ञानी लोक सुद्धा कधी त्यांना त्या गोष्टीची विवंचना निर्माण होऊन जाते की हे करावं का न करावं, करावं का न करावा, त्याचा विषय भगवान त्या ठिकाणी सांगितले. असाच उत्तरार्ध साधणारा एक श्लोक नवव्या अध्यायामध्ये, नवव्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. इदं तु ते गृहीतं प्रवक्ष्यामि न सुवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभार्थ. इथं सुद्धा शेवट काय आलंय, यज्ञात्वा मोक्षसे शुभार्थ. अशुभात मोक्षसे, अशुभ असलेला जो संसार आहे, जो जन्ममरणाला कारणीभूत आहे, त्याच्यापासून तू मुक्त होशील. अशुभात मोक्षसे. कोणाला वाटतं आपल्या जीवनामध्ये अशुभ व्हाव, अमंगल व्हाव, आपलं वाटोळं अस्मरण वाटत, पण आपण ज्याचं वाट जिथं वाटोळं होतो तिथं बसलं ईश्वरा दिवसभर टी व्ही समोर. टी म्हणजे ताबडतो आणि बी म्हणजे वाटोळ. ताबडतो वाटोळ करणारी गोष्ट म्हणजे टी व्ही. त्याच्यात आपण बसतो नाना प्रकारच्या गोष्टी बघत राहतो. ते लोक फक्त पैसे त्यांना मिळतात म्हणजे काम करत राहतात, त्याच्याशी काही संबंध नसतो. कारण आपला एवढा संबंध लावतो आपण त्याच्याशी, आपल्याला देहाची शुद्ध आहे. ते मालिके बघताना देहाची शुद्ध आहे. अहो बाई एवढी रंगली मालिका बघताना कुत्र खाऊ लागली ताटात, तिला भान नाही. अर्धं ताट कुत्र्याने खाल्लं तरी ते खाऊच राहील. मग म्हणजे पोळी कशी सापडा ना, सगळं ध्यान तिकडे मग म्हणजे खाड. अरे अरे म्हणजे कुत्र्याने खाल्लं असं माणसं त्याच्या धर्मून गेलेले आहेत, त्याच्यामुळं आपला अशुभ व्हायला लागला. अशुभ गोष्टी डोक्यात भरतच नाही ना, तर अशुभच व्हायला लागलं. त्याच्यामुळं अशुभात मोक्षेस आहे. तुला हे सगळं कर्म अकर्म विकर्म मी तुला सांगणार आहे, याचा सगळा गुणधारकाचा सोडवायचा. पण ते उद्या परवा परवा उद्या काय आहे, एकादशी आहे. तर उद्या जे गीता पाठे मी काही थांबणार नाही, माझं तिकडे जालन्याला कीर्तन, तर मी आंबडवरून जाणार, लवकर जायचं आहे. म्हणून गीता पाठ गीता मंडळातल्या महिला त्यांनी सगळ्यांनी गीता पाठ वेळेवर घेऊन घ्यायचा 10 ते 12. आणि उद्या रात्रीचं जे कीर्तन आहे ते हरिभक्त परायण भागवत महाराज पाटील यांचं उद्या रात्री 9 ते 11 कीर्तन होणार आहे. भजनी मंडळीला सकाळी कारडा भजनात सूचना द्या, सगळ्यांनी यायचं, भरपूर संख्येने यायचं, धोतर घालून उभं राहायचं, वारकरी वेशामध्ये उभं राहायचं, आणि तरुण मुलं वगैरे हे सगळे असं उभं राहून कीर्तनाला शोभा येते. हळूहळू टाळं वाजवण्याची माहिती होते, सावध होण्याची माहिती होते. म्हणून सर्वांनी सहकार्य करून हे सगळं कीर्तन परंपरा चालवली पाहिजे. म्हणून उद्याच्या अशा प्रकारची सूचना तुम्हाला दिलेली त्या त्या प्रमाणात आहे.